सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनाचा मान यंदा कणकवली नगर वाचनालयाला मिळाला आहे. हे अधिवेशन 27 जानेवारी कणकवली नगर वाचनालय येथे झाले असून विविध स्पर्धा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माननीय आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वार्षिक अधिवेशन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. तेथील शाळकरी विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या विशेष कार्यकर्त्यांचा आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वाचकांची संख्या वाढावी, युवा वर्ग वाचनाकडे आकर्षित व्हावा यासाठीच अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत असेही राणे म्हणाले. जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले. आज आपल्या ह्या जिल्ह्याचं वार्षिक अधिवेशन होत असताना आपण वाचनाकडे आणि वाचन ह्या क्षेत्रामध्ये अन्य क्षेत्रांच्या बदल मध्ये जसे बदल होत चाललेले आहेत, जसं आधुनिकीकरण होत चाललेलं आहे, त्या सगळ्या विषयाकडे आपण बारकाईने लक्ष घालण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आपल्यामध्ये कोल्हापूरवरून रिसर्च सेंटर ग्रंथालयचे सुहास चव्हाणजी आम्ही इथे आमंत्रण केलेलं आहे. ह्याचा मागचा आमचा एक हेतू आहे की आपल्या ह्या जिल्हा ग्रंथालय वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने जेव्हा वाचक म्हणून आपण ह्या अधिवेशनामध्ये आपण इथे उपस्थित झालेलो आहे, मग त्याच्या मागे वाचक म्हणून आपण आपल्या जिल्ह्याच्या वाचन संस्कृतीबद्दल आपले काय विचार असले पाहिजे, त्याचबरोबर आपल्या इकडली जी वाचन संस्कृती आहे ती येणाऱ्या बदलत्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये कुठले कुठले बदल होणार आहेत, काय आधुनिकीकरण जगामध्ये चाललं आहे, डिजिटलायझेशनकडे आपण त्या दिशेने चालत असताना ह्या क्षेत्रामध्ये डिजिटलायझेशननी काय बदल घडून आणलेले आहेत आणि त्याचा परिणाम आपण वाचन वाचक वाढवण्याच्या हिशोबाने आपण कसा करू शकतो का, त्याचा आपण फायदा कसा करून घेऊ शकतो, या सगळ्याच विषयावर एकेंद्रित विचार मंथन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काही मान्यवरांना इथे आमंत्रण केलेलं आहे. जेव्हा आम्हाला कणकवली नगर वाचनालय म्हणून आम्ही सगळेजण आमची टीम म्हणून जेव्हा आम्हाला कळलं की ह्या वर्षीचं वार्षिक अधिवेशन आमच्या इकडे होत आहे, मग तेव्हा आम्ही विचार केला की नुसतं अधिवेशन घेण्यापेक्षा त्या अधिवेशनाच्या मागे एक विचार असला पाहिजे, एक प्रयत्न असला पाहिजे. आपण ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून जे येणारे जे मान्यवर इथे आहेत, जे वाचक आहेत, त्यांना आपण काहीतरी विचार देऊन होणारे बदलाबद्दल जे काही चित्र परिस्थिती समोर ठेवल्यानंतर त्याचा परिणाम आपण आपल्या वाचन संस्कृतीवर कसा करून घेऊ शकतो, ह्यासाठी आपण काही ना काहीतरी तिथे विषय मांडले पाहिजे. यामध्ये मधु मंगेश कर्णिक वाचनालय करूळ व श्री शिवाजी वाचन मंदिर भरड यांना आदर्श ग्रंथालय पुरस्कार, धाकू तानवडे व गजानन वालालकर यांना आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार, तसेच सिद्धी रानडे व मिनेश तळेकर यांना आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अधिवेशनात प्रमुख अतिथी माननीय सुहास भाऊसाहेब चव्हाण यांनी उपस्थिती दर्शविली. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत, राज्य ग्रंथालय संचालक सुही राठोड, सहाय्यक संचालक श्रीमती शागो इंगोले, पंचायत समिती सभापती सौ सुजाता हळदिवे, नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा ग्रंथालय कार्यवाह श्री मंगेश मस्के आदी उपस्थित होते.